नमस्कार देवेंद्र फडणवीसांची केंद्रीय निवडणूक समितीवर निवड झाली आणि त्यासोबत पार्लमेंटरी म्हणजे संसदीय बोर्डातून नितीन गडकरींची गच्छंती झाली या दोन घटनांची चर्चा महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर होऊ लागली तुम्हाला आठवत असेल दोन हजार चौदाच्या नंतर भाऊ तोळसेकरांचा एक जाहीर कार्यक्रम झाला होता आणि त्या कार्यक्रमात भाऊंनी देवेंद्र फडणवीसांच्या विषयी एक विधान केलं होतं लोक असं म्हणतात की वासरात लंगडी गायी शहाणी असते पण लंगड्या गायीत हे वासरू शहाणं निघालं असं भाऊ तोरसेकर देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत म्हणाले होते म्हणजे एकूणच काय तर महाराष्ट्राच्या राजकारणात सगळ्या लंगड्या गायींचा कारभार चालू आहे आणि या लंगड्या गायीमध्ये नवं आलेलं वासरू म्हणजे देवेंद्र फडणवीस हे अगदीच हुशार निघाले त्यांनी आपलं कर्तृत्व दाखवून दिलं या भारतीय जनता पक्षाच्या निर्णयाचे वेगवेगळे अर्थ काढून सांगितले जात आहेत आणि असंही बोललं जात आहे की भारतीय जनता पक्ष आता गडकरींना बाहेर फेकायला निघालेला आहे अर्थात त्यांचे अमित शहांशी असलेले मतभेद नरेंद्र मोदींशी असलेले मतभेद गडकरींचा जमत नसलेला एकूण त्या दोघांच्या मधला समन्वय या सगळ्याचा अर्थ काढून गडकरींना आता भारतीय जनता पक्षाच्या भविष्यातल्या राजकारणापासून दूर ठेवलं जात आहे असा देखील अर्थ माध्यमांच्या मधून निघतोय अनेक धुरीन याबाबत बोलत आहेत स्वतः गडकरींचं मत काय आहे हे देखील तपासून बघितलं पाहिजे देवेंद्र फडणवीसांची केंद्रीय कार्यकारिणीच्या वेगवेगळ्या समित्यांवरची एंट्री ही जरा नीट तपासून घेतली पाहिजे म्हणजे मुळात पार्लमेंटरी बोर्डातून गडकरींना काढलंय आणि त्या जागी फडणवीसांना घेतलंय असं घडलेलं नाही आहे पार्लमेंटरी बोर्डातून गडकरी बाहेर झालेत आणि एका वेगळ्या कमिटीमध्ये म्हणजे इलेक्शन कमिटीमध्ये देवेंद्र फडणवीसांची एंट्री झालेली आहे त्यामुळे उगाच यांना काढून त्यांना घेतलंय त्यांना काढून यांना घेतलंय असा अर्थ लावायचं काहीही कारण नाही आत्ता राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर असलेले देवेंद्र फडणवीस भविष्यात दिल्लीत जातील त्यांना दिल्लीत घेतलं जाईल अशी ही एक चर्चा सुरू आहे कदाचित त्याही चर्चेमध्ये वास्तव असू शकेल आणि गैरपण नाही आहे फडणवीसांनी दिल्लीत जाणं किंवा दिल्लीत त्यांच्या त्यांचं राजकारण दिल्लीच्या राजकारणामध्ये प्रवेश होणं हे पण गैर नाही आहे मुळात प्रश्न हा आहे की राजकीय कुरघोडी करायच्या म्हणून फडणवीसांना निवडणूक समितीमध्ये घेतलं आहे की फडणवीसांच्या कोणत्या कर्तृत्वामुळे त्यांना निवडणूक समितीमध्ये घेतलेलं आहे जर हे कळलं पाहिजे म्हणजे भाऊ तोरसेकर जे, जे, जे म्हणाले होते की त्यांना वासरात लंगड्या गाईत हे वासरुशांना निघालंय तसं काहीतरी आहे का हे बघितलं पाहिजे देवेंद्र फडणवीसांच्या वरती राष्ट्रीय राजकारणातून अनेक जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या म्हणजे जेव्हा मागची बिहारची निवडणूक झाली होती, बिहार होती तेव्हा बिहारच्या निवडणुकीची जबाबदारी फडणवीसांच्या वरती होती त्यांना कोरोना झाला होता त्याच्या आधीही ते बिहारला जाऊन आले कोरोनातून बरं झाल्यावर देखील त्यांनी बिहारच्या फेऱ्या मारल्या होत्या आणि त्यानंतर बिहारचा निकाल आपण बघितलेला आहे बिहारचा निकाल काय म्हणतोय ज्या बिहारमध्ये भारतीय जनता पक्ष दुसऱ्या नंबरवर असायचा सा युतीमध्ये कोणत्याही पक्षाची युती केली तेव्हा खास करून नितीश कुमारांच्या सोबत त्या बिहारमध्ये नितीश कुमारांच्या पेक्षा अधिक जागा जिंकून भारतीय जनता पक्षानं घवघवीत यश संपादन केलं होतं हे देवेंद्र फडणवीसांच्या ताब्यात दिलेल्या बिहारचं चित्र आहे दुसरं बघूया देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राचा नेता केलं गेलं आणि नेहमीच शिवसेनेसोबत छोटा भाऊ अशी भूमिका घेणाऱ्या भारतीय जनता पक्षाला देवेंद्र फडणवीसांनी राज्यामध्ये आपल्या नेतृत्वात क्रमांक एकचा चा पक्ष केला दोन हजार चौदाला भाजपला यश मिळालं तेव्हा देवेंद्र फडणवीस हे भाजपचे अध्यक्ष होते आणि दोन हजार एकोणीसलाही भाजप जेव्हा क्रमांक एकचा चा पक्ष बनला तेव्हा देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व पक्षाला मिळालेलं होतं याचा अर्थ स्पष्ट आहे की बिहारमध्ये मागे असलेल्या पक्षाला क्रमांक एक वर फडणवीस घेऊन गेले महाराष्ट्रामध्ये शिवसेनेसोबत नमती भूमिका घेणाऱ्या पक्षाला क्रमांक एक वर देवेंद्र फडणवीस घेऊन गेले अजून एक उदाहरण आहे गोव्याचं जिथे स्वतःच्या बळावर भारतीय जनता पक्षाला कधीही सत्ता मिळवता आलेली नव्हती त्या गोव्यात देवेंद्र फडणवीसांना प्र प्रभारी केल्यानंतर सर्वाधिक जागा गोव्याच्या विधानसभेच्या निवडणुकाच्या इतिहासामध्ये भारतीय जनता पक्षानं जिंकलेल्या या सर्वाधिक जागा आहेत खास करून राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना काँग्रेस आणि अन्य पक्ष जेव्हा गोव्यात भाजपचा पराभव करायचाच या गोष्टींनी पछाडलेले होते तेव्हा हे घडलं आहे म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी तीन राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश संपादन करून दिलेलं आहे त्यासोबत मॅनेजमेंट करून जागा कशा जिंकायच्या याची उत्तम उदाहरणं त्यांनी मागे घडलेल्या विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकांच्या मधून दाखवून दिलाय जिल्हा परिषदांच्या निवडणुका असो महानगरपालिकेच्या निवडणुका असो ग्रामपंचायतीच्या निवडणुका असो की नगर परिषदेच्या निवडणुका असो या प्रत्येक निवडणुकांच्या मध्ये भारतीय जनता पक्षाला अग्रेसर ठेवण्याचं काम देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये घडलेलं आहे आणि म्हणूनच निवडणूक समितीवरती देवेंद्र फडणवीसांना पक्षाने घेतलेलं आहे याला कोणी राजकीय या कुरघोडी समजत असेल तर तो भाग वेगळा आहे ज्याच्या ज्याच्या आकलनाचा अनालिसिस करण्याचा भाग आहे तो म्हणजे कोणता विषय तुम्हाला पेरायचा आहे त्यावर ते अवलंबून आहे पण देवेंद्र फडणवीसांनी निवडणुकांच्या राजकारणातलं आपलं यश दाखवून दिलंय आपली योग्यता सिद्ध करून दिलेली आहे आणि याच योग्यतेतून देवेंद्र फडणवीसांना देशाच्या राजकारणात निवडणूक समितीवर घेऊन त्यांच्या या अनुभवाचा फायदा करून घेण्याचं ठरवलेलं आहे त्यासोबतच मला आणखी एक विषय मांडायचा आहे की या समितीवर गडकरींना का नाही घेतलं ठीक आहे पार्लमेंटरी बोर्डातून बाजूला काढलाय वय बी हा विषय मी काही मांडत बसणार नाहीये कारण जर गडकरींचं वय झालंय म्हणावं तर येदियुरप्पाना का घेतलं हाही प्रश्न निर्माण होतोच की तसे पंचाहत्तरी पार केलेली अनेक माणसं भाजपच्या समित्यावरती आहेतच त्यामुळे वय हा भाग आपण जरा बाजूला ठेवूया पण नितीन गडकरींच्याकडं राज्याचं अध्यक्षपद आणि देशाचं अध्यक्षपदही होतं भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष असताना शिवसेनेपेक्षा मोठा पक्ष करण्याचं भाजपला नितीन गडकरींना शक्य झालेलं नव्हतं नितीन गडकरींनी महाराष्ट्रामध्ये नंबर एक ची पार्टी करणं गडकरींना शक्य झालेलं नव्हतं तेही अध्यक्ष होते फडणवीसही अध्यक्ष होते गडकरीही अध्यक्ष होते गडकरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षही झालेले आहेत जे देवेंद्र फडणवीसांना अजून होता आलेलं नाहीये होतील कदाचित पण अजून ते अध्यक्ष झालेले नाही आहेत गडकरी राष्ट्रीय अध्यक्ष असताना भारतीय जनता पक्षाला वेगवेगळ्या निवडणुकांच्या मध्ये किती यश मिळालं याचा देखील विचार झाला पाहिजे गडकरींच्या कार्यकाळामध्ये यश मिळालेलं नाहीये प्रामाणिक असणं चांगलं काम करणं आणि निवडणुकांच्या राजकारणात यश मिळणं या दोन्हीमध्ये खूप फरक आहे गडकरींचं केंद्रीय रस्ते मंत्री म्हणून केलेलं काम उत्तम आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांनी बांधकाम मंत्री असताना केलेलं काम हे उत्तमच होतं गडकरींची देण आहे देशभरामध्ये झालेले हायवे ही गडकरींची देशाला मिळालेली देणगी आहे गडकरी प्रामाणिक आहेत गडकरी स्पष्ट वक्ते आहेत गडकरी कामाचा झपाटा अवाका प्रचंड आहे यात कोणतीही शंका नाही पण गडकरींना निवडणुकांच्या राजकारणामध्ये मिळालेलं यश आणि फडणवीसांना निवडणुकांच्या राजकारणामध्ये मिळालेलं यश या दोन्हीच्या मध्ये खूप मोठं अंतर आहे मंडळी पिच बदललं की बॉलर आणि बॅट्समन बदलावा लागतो इडन गार्डनवर चालणारे सगळे स्पिनर वानखेडेवरही चालतील असं नाही आहे पीच बदलली बॉलर बदलावा लागतो तसं राजकारणात सुद्धा जेव्हा ज्याची आवश्यकता आहे त्या त्या व्यक्तीला पुढे न्यावं लागतं पक्ष हा संघटन आहे आणि हे संघटन सगळ्यांच्या सहकार्यावर चालत असत त्यामुळं गडकरींची गरज वेगळ्या प्रांतात आहे फडणवीसांची गरज वेगळ्या प्रांतात आहे आणि त्या त्या, त्या प्रत्येकाच्या कामाप्रमाणे राजकारणात उपयोगिता सिद्ध होत असते पक्षात देखील असच आहे पक्षात देखील गडकरींची गरज आहे ती वेगळ्या कामासाठीची फडणवीसांची गरज आहे ती वेगळ्या कामासाठीची गडकरी प्रामाणिक आहेत म्हणून निवडणुकांच्या राजकारणात ते परफेक्ट बसतात असं अजिबात नाही देवेंद्र फडणवीस हे निवडणुकांच्या राजकारणामध्ये परफेक्ट बसतात म्हणूनच पक्षांना त्यांना घेतलेलं आहे मुळात वेगवेगळ्या विषयात तज्ज्ञ असलेली माणसं कुठल्या तरी विषयात अज्ञ असतात ते फक्त एका घटना तज्ज्ञांनाच जमतं सगळ्यात विषयात मी तज्ज्ञ म्हणणं खरं तर ते कुठून निवडून येणं शक्य नाही राजकारणात पण त्यांना काही लोकांना शक्य असतं जशी काही पुण्यातील मंडळी असली की त्यांना बऱ्याच वेळेला शक्य होतं बघा म्हणजे पक्षाचे प्रवक्ते म्हणूनही तेच जातीचे प्रवक्ते म्हणूनही तेच व्यापाऱ्यांचे प्रवक्ते म्हणूनही तेच कुठलं काही दुसरे काय आहे ते म्हणजे कुठल्याही घटना घडो ते घटनातज्ञ म्हणून तेच कुठलाही विषय असो तेच असे दोन चार माणसं खास असतात असं सगळीच नसतात तसं काही काही माणसं काही कामात लंगडी असतात आणि या लंगड्या गायींच्या मध्ये देवेंद्र फडणवीस नावाचं वासरू खरोखरच या सगळ्या कामामध्ये उपयुक्त ठरलेलं आहे म्हणूनच वासरात लंगडी गाय शाणी असं म्हणण्यापेक्षा लंगड्या गायीत वासरू शाण असं जे बहुतोरसेकरांनी म्हटलेलं होतं ते फडणवीसांच्या बाबतीत तंतोतंत लागू पडतं ही निवड म्हणूनच झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद